आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट। कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतुल हर्बल्स का वॉक इजी, अमेजोन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध। संपर्क क्रमांक 9373308360। भुसावळ शहरात भीम आर्मी संघटनेने शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद ही दाखवून प्रबळ भीम अनुयायी असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे। समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भीम आर्मी ही आधीपेक्षाही ताकदीने बलशाली झालेली आता पाहायला मिळाली आहे। भीम आर्मीच्या प्रदेश अध्यक्ष नेहा शिंदे आणि प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ संघटनेची ताकद मजबूत करायची म्हणून भुसावळ शहरात दिनांक 10 ऑगस्ट रोजी त्यांचा दौरा होता। या अनुषंगाने भुसावळ शहरातील समाज कार्यकर्ते नरेंद्र बाळा मोरे, शैलेश मेडे, राहुल जयकर, राकेश सपकाळे, संदीप सपकाळे, आकाश जाधव, हरीश भालेराव, विक्रम प्रधान आदींनी संघटना बळकटीसाठी जोरदार कार्यक्रमाचे आयोजन रंगभवन येथे केले होते। सर्वात प्रथम आदी शहरातून टू व्हीलर रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यानंतर रंगभवनात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित समाज बांधवांना भीम आर्मीचे महत्व आणि संघटनेची रूपरेषा समजावून सांगितली। यामध्ये बाळा मोरे यांची जिल्हा अध्यक्षपदी तर गणेश सपकाळे यांची जिल्हा महासचिवपदी निळ्या रंगाची भीम आर्मीचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी निळी शाल गळ्यात टाकून निवड करण्यात आली। यानंतर शासकीय विश्रामगृहात काही समस्यापर सामाजिक निवेदने स्वीकारत पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही व भीम आर्मी सदैव समाजाच्या पाठीशी असून समाजावर झालेल्या अन्यायाला टोकापर्यंत वाचा फोडत न्याय मिळवून देण्यासाठी विखुरलेल्या समाज बांधवांनी एकत्र झेंड्याखाली येऊन समाजासाठी लढावे असे आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले आहे। यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय सदस्य अशोक कांबळे, प्रदेश महासचिव शंकर गायकवाड, गुजरातचे प्रताप शिंदे, जिल्हा संघटक रमाकांत तायडे, रायगडचे हरीश अहिरे, यावल तालुका अध्यक्ष सागर मेघे यांच्यासह असंख्य तरुणांची उपस्थिती दिसून आली। मुख्यतः या कार्यक्रमात गणेश सपकाळ यांनी आपल्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन भीम आर्मीत प्रवेश केल्यामुळे त्यांचा हा प्रवेश प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। संघटनेबद्दल हे सांगेल की आज मी भुसावळमध्ये पहिल्यांदा आली आणि भीम आर्मीची संघटना जी बांधणी आहे ती अतिशय आमच्या माजी जिल्हा प्रमुख नन्नावरे साहेब आणि आमच्या कार्यकर्त्यांनी नंतर रमाकांत तायडे साहेब त्यांनी अशी अतिशय जोमाने बांधणी केलेली आहे की आणि या भीम आर्मीमध्ये तरुण एक वेगळ्या वेडाने जसं ते वेडात मराठे वीर दौडले सात हे जे गाणं होतं ना ते गाणं आज मला असं वाटतं की माझ्या या भीम सैनिकांना लागू होत आहे कारण ते एखाद्या समाजासाठी झपाटल्याप्रमाणे कामाला लागलेले आहे। या संघटनेचं उद्दिष्ट हे एक आहे की जो आपला समाज विखुरला गेलेला आहे आमचा समाज आज गटातटामध्ये बांधला गेलेला आहे। प्रत्येकजण एकमेकाचे पाय ओढायला लागले आणि कुणी वाली उरला नाही। जसं तुम्ही बघितलं असेल की खैरलांची झालं नंतर शिर्डीचं प्रकरण झालं सागर शेजवायचं प्रकरण झालं या प्रकरणानं वाचा फोडणारे कुणी नाही पण अशा संकटाच्या वेळेला भीम आर्मीसाठी एक जबरदस्त संघटना आम्हाला हवी होती असं जे आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक नेते झाले आपले परंतु जो कणखरपणा आज हवा होता आम्हाला तो कणखरपणा भाई चंद्रशेखर आझादजी त्यांच्या भीम आर्मीमध्ये उतरला आणि तो कणखरपणा आज मला माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या सर्व भीमसैनिकांमध्ये बघायला मिळाला। आजच्या मीटिंगबाबत आणखीन एक मी लक्षवेधी भूमिका तुमच्याकडे मांडते की जळगाव जिल्ह्यातील मडगाव तालुका आहे भडगाव तालुका आहे आणि याच्यामध्ये गुढेगाव आहे या गावामध्ये जातीयवाद्यांनी म्हणजे जी बौद्ध समाजाची जमीन आहे जिथे स्मशानभूमी होती ती जमीन हडपण्यात आलेली आहे। त्यांनी त्या जमिनीवर पूर्ण ताबा मिळवला आहे आणि तो ताबा त्या जमिनीवर त्यांनी घेतल्यामुळं बौद्ध समाजाला माणूस मेल्यानंतर जाळणार कुठे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। म्हणजे जी आमची हक्काची जागा आहे ती आमच्याकडनं हिरावून घेतलेली आहे पण भीम आर्मी ही आमची जागा आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। मी या छोट्याशा व्हिडिओद्वारे त्यांना सांगू इच्छिते की तो काळ गेला आता की जेव्हा आम्ही अन्याय अत्याचार सहन करत होतो किंवा आमच्याकडून जमीन हिसकावून घेतल्या जात होत्या परंतु आम्ही आता जशाच तसे उत्तर द्यायला सक्षम झालेलो आहोत आणि लवकरच आम्ही जी तुमच्याकडे पुढे भूमिका मांडली
ती भूमिका आम्ही प्रत्यक्षात उतरवणार आहोत. तर त्या मडगाव बडगाव तालुक्यामध्ये जाऊन गुढेगावामध्ये जाऊन आमच्या जमिनीसाठी आम्हाला जे करता येईल ते आम्ही करायची तयारी ठेवलेली आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, मागणे से नाही मिळता है तो छिनकर लेना पडेगा, क्योंकि जो अपना ही है वो हम लेके रहेंगे. संघटन करताना युवाची फार ताकद आपल्या संघटनेमध्ये आहे, ती ताकद किती जोमाने वाढणार आहे? हा भारत देश सध्या युवांचा देश आहे आणि जे आमचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद आहेत ते फक्त 34 वर्षाचे आहेत. त्यांच्या नेतृत्वाकडे आज पूर्ण भारत देशामध्ये भीम आर्मीमध्ये असंख्य युवा सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये मेल फिमेल सगळ्यात जास्तीत जास्त आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये युवांची संख्या जास्त आहे आणि जोमाने आम्ही काम करत आहोत. आज ह्या उत्सवामध्ये आम्हाला ह्या जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून एक युवा कार्यकर्ता बाळामोरे म्हणून आम्हाला सापडलेले आहेत, भेटलेले आहेत आणि आज त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे. आणि ह्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून मुकुंद नावले यांची आम्ही घोषणा केलेली आहे. आणि निवडणूक संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? शंभू भुसाळ शहरामध्ये आपण होतात, पुन्हा आज ताकद वाढली, जिल्हा उपाध्यक्ष पद मिळालं, काय पाऊल वाट असेल पुढचं? सॉरी पत्रकार साहेब, मला जिल्हाध्यक्ष पद मिळालं. आधी मी जिल्हा उपाध्यक्ष होतो. ओके. आणि साहेबांचा माझ्यावर तो विश्वास आणि आपले जे युवा संघटन आहेत किंवा जे जितके युवक आहे जिल्ह्यातले तालुक्यातले त्यांचे मला फोन होते की भाई तुम्हाला माहिती माझ्या प्रसंगाचा होता, 7 महिने मी घरी बसून होतो, पण सर्वांचा मला फोन होता की भाई तुम्ही परत यावेळा जिल्हाध्यक्ष काम केलं पाहिजे आणि आमची आम्ही सर्वांची तुमची साथ देऊ म्हणून त्या सर्वांच्या गोष्टीला मान देऊन आणि साहेबांचा माझ्यावर विश्वास ते बघून मला जिल्हाध्यक्ष हे काम करावं लागणार आहे आणि मी करणार आहे. आणि आतापर्यंत जी जबाबदारी मी पार पाडली त्यापेक्षा पण ही जबाबदारी आता मी माझी जबाबदारी आता वाढली जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख असल्यामुळे आणि खरोखर मी न्याय देण्याचा म्हणजे ह्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. शहरामध्ये कशी पुढची पाळ वाटत असेल? माझी निवड झालेल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की भीम आर्मीमध्ये प्रवेश करण्याचा उद्देश असा होता की जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण अत्याचार होत आहे. आपल्या माया बहिणीवर अत्याचार होत आहे, दलितांवर अत्याचार होत आहे, सगळ्या समाजावर अत्याचार होत आहे आणि त्याच्याच करता आम्हाला भीम आर्मीमध्ये प्रवेश करून आता जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रेस रिपोर्टर असल्याकारणे तुम्हाला स्वतः माहिती आहे की दुसऱ्या शहरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये काय होत आहे. तर ते संपूर्ण आपलं जातीवाद आहे, जो अत्याचार होता आमच्या गरीब गोरगरिबांवरचे घरं उद्ध्वस्त करण्यात आले, गोरगरिबांवर अत्याचार करण्यात आला, त्याच्याकरता आता रोडावर उतरणे गरजेचं आहे. त्याकरता आम्ही भीम आर्मीतर्फे कारण की आम्हाला प्लॅटफॉर्म असा चांगला मिळालेला आहे, आक्रमक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, त्याकरता आम्ही सगळा माझे जे भाऊ लोक आहेत, मित्र लोक परिवार आहेत त्यांना मी एकच विनंती करेल की आता आपल्याला काळाची गरज आहे तर ती आहे भीम आर्मीची गरज आहे. म्हणून म्हणतो की सगळ्याच्या घरामध्ये एक एक तरी आपला जर व्यक्ती मिळाला, घरातून एक एक जर भीम आर्मीमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा रुळावर उतरून जर आपण जर अन्याय मिटवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भुसावळ शहरामध्ये नव्हतं जळगाव जिल्ह्यामध्येही अत्याचार मिटल्याशिवाय राहणार नाही. भीम आर्मीचं जे वादळ महाराष्ट्रामध्ये येऊन धडकलं आहे त्याचा झंझावात भुसावळमध्ये आज सर्वांनी अनुभवला. भुसावळमध्ये बाळाबाईंच्या नेतृत्वामध्ये भीम आर्मी जळगाव जिल्हा परिवाराने या कार्यक्रमाला आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि महासचिव म्हणून गणेशजी सपकाळ यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल मी दोघांचे अभिनंदन करतो व पुढील वाटत असताना शुभेच्छा देतो. बैठकीबद्दल आजच्या बैठकीबद्दल आज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात बाळाभाई मोरे यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय सदस्य अशोकजी कांबळे साहेब यांच्या आदेशाने आणि नेहाते प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांच्या आदेशाने आज जोरदार पद्धतीने त्या पूर्ण कार्यकर्त्यांचं बाळाभाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं व याच उभारीने ते जोरदार पद्धतीने लोकांच्या अन्याचाच्या विरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्यातर्फे ते संघर्ष करतील ही आम्हाला अपेक्षा आहेच. व पहिलं त्यांनी इथं मी नेहाताई आणि कांबळे साहेबांच्या वतीने एवढं सांगू इच्छितो त्यांना की जे भडगाव तालुक्यातील या गावाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण सगळ्यात पहिलं आंदोलन बाळाभाईंनी भीम आर्मीच्या वतीने हे लावं ही आमची मागणी.